संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलचे नाव कलेच्या माध्यमातून पोहोचलंय. आज तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या तिच्या पाटील या आडनावावरून वाद रंगलाय. गौतमी तशी मूळची जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्याच्या वेळोदे गावची. गौतमी सोबत सुरू असलेल्या या वादावर संपूर्ण गाव तिच्या पाठीशी उभा आहे. तसेच तिने एकदा तरी मूळ गावी यावे अशी मागणी ते करत आहे. तर याच गावात गौतमीचे वडील एकट्याने दिवस काढत आहे. त्यांना दारूचे व्यसन असल्याने गौतमी व तिची आई 20 वर्षांपूर्वी मामाकडे अर्थात पुण्यात राहायला आले. याच ठिकाणी गौतमी लहानाची मोठी झाली. कालांतराने कलेच्या माध्यमातून तिचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक झाले. गौतमी पाटलांबद्दल आम्हाला अभिमान आहे. तिने गावात यावं व तिचं स्वागत आम्ही करू. ती पाटील आहे तर पाटीलच लावेल त्याच्याबद्दल काही शंका नाही. आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे. गौतमी पाटीलचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिच्या नावामुळे आमच्या या गावाला प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे तिने या गावाला भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. इच्छा आहे. जर आपण बघितलं महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव खूप मोठं झालेलं आहे. जेव्हा त्या मुलीला किंवा त्या ताईला खाण्याचा पैशांची गरज होती त्यावेळेस हे जे धर्माचे रक्षक म्हणून आज स्वतःला म्हणून घेतात पाटील समाजावरनं की पाटील आडनाव लावलं म्हणून हे चुकीचं आहे व्हा असं, तर त्यावेळेस जिला खाण्याचे जेव्हा प्रॉब्लेम होते तेव्हा ते पाटील लोक गेले कुठे होते. तर आज ती मोठी झाली म्हणून या पाटील नावाचा उल्लेख होतोय. काय वाटतंय आपल्याला, कसं वाटतंय? हे जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक करते त्याबद्दल आणि ते तिला बरेच जण असं विरोध करतायत पाटील या नावावरनं, तर याकडे आपण कसं पाहत आहे? ते पाटील हे ती पाटील याच्यामध्ये जन्माला आलेली, ते त्यांचं पाटील हे पाटीलच राहणार आहे. तिचं काही नाव तर काही बदलता येणार आणि काही समाज बदलता येणार नाही. गौतमी पाटीलबद्दल आम्हाला खूप आदर आहे. गौतमी पाटील ही आमची गावाची मुलगी आहे, गरिबाची मुलगी. एवढं नाव कमवते तर आम्हाला आदर आहे. तिने एकदा वेळोद्याला भेट द्यावी ही सुद्धा आमची अपेक्षा आहे. हां, आणि ती वडिलांची अशी व्यथा आहे की काही मदत करावी ही सुद्धा अपेक्षा आहे आमची. अजून काही दुसरं बोलायचं नाही. तिच्या पाटील नावाबद्दल जी घोड चालू आहे घोड करणाऱ्याने ती घोड थांबवा. पाटील आहेत पाटील राहतील. त्यांचं आडनाव आहे. हां, त्या आडनावाला काही नाही घेऊ नये, पण पाटील हे त्यांची जात पण आहे आणि कुळ पण आहे. हां, त्याच्यावर त्यांनी कोण घोळ करू नये आणि ते वरती जाणाऱ्या व्यक्तींना खाली खेचू नये हे लक्षात ठेवा. गौतमी पाटील ही एक साध्या कुटुंबातली सर्वसामान्य घरातली मुलगी आज कलेच्या जोरावर ती संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे पूर्ण देशात तिचं नाव गाजतं आहे. त्याच्यात ती जी नावलौकिक मिळवते आणि गावाचं नाव देखील पुढे नेते ते त्याचा आम्हाला गावकऱ्यांच्या वतीने खूप मोठा आनंद देखील आहे, स्वाभिमान आहे की ती एक तिच्या क्षेत्रामध्ये एक उच्च स्थानावर ती आहे आणि ती आज चर्चिली जाते. काही संघटना मराठी आहे म्हणून किंवा पाटील आहे या नावाने तिचं जे सरनेम आहे की ते तिने लावू नये आज विरोध करतायत हा मुळात चुकीचा आहे. कुठल्या समाजाने किंवा कुठल्या जातीने कुठलं काम करावं नाही करावं हे त्याच्या कलागुणांवर अवलंबून असतं. हे जे ठेकेदार आहेत त्या समाजाचे की बरेच समाजाचे बरेच प्रश्न आहेत त्यांच्याकडनं लक्ष देता ती जे काही करते तिला का म्हणून विरोध करतायत? ती तिच्या पोटाचं खडगी भरण्यासाठी म्हणा किंवा तिच्या कला जोपासण्या म्हणा तिचा छंद म्हणा ती जे आज जे करते त्याचा आम्हाला खूप काही आनंद आहे. गौतमी पाटील आणि आपली भेट कधी झालेली आहे? आता शेवटी 20 वर्षापासून भेट नाही. 20 वर्षापासून भेट नाही. मी पुण्याला असून नोकरीला. अच्छा. मी कॉसबाज बँक नोकरी शेकुरगड म्हणून नोकरी केली. अच्छा. गौतमी पाटील किती वर्षाची होती तेव्हापासून आपलं वेळोदे हे गाव सोडलं? 8-9 वर्षाची मी शाळेत दाखवलं. इथं पहिले इथं जन्म झाला म्हणजे इथं राहिले आई वडिलांकडे बाबाकडे राहिली. 8 वर्ष झाली नंतर पुण्याला पाठवलं. तर पुण्याला लहानीचे मोठे तिथंच शिक्षण केले. मामाकडे बाबा आहे तिथे. अच्छा. तर आता गौतमी पाटील पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं नाव कमवते तर आपण तिचा कार्यक्रम वगैरे पाहिला का? आपण पाहिला. तिला टी व्ही नाही घरात मांडणार शिकलं सामान बिटा टाकलं घर बांधलेलं. अच्छा. 2 तासची बिल्डिंग. अच्छा. पुढे अजून माहेर घरी.
मग इथं आपण एकटे राहत का? एकटेच राहतो. आपलं कोणी बायको नाही, जे काय करणार आहे आता स्वयंपाक करतो, खातो खातो. तर किती वर्षापासून आपण एकटे इथं या वेळ होते? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून पुण्यात अजून नोकरीला, त्यावेळेस सांभाळ केली, मुलगीला बी त्रास दिला आणि मुलगीने बी केलं खावाडी विषय नाही. मुलगी म्हणजे मुलगाच वागितलं. बरं, मुलगा नाही तर मुलगीने मला थोडं उद्धार करून वडील वाच. अच्छा अच्छा. मी तिच्याकडे अपेक्षा नाही असं बोल, मुलगा नाही व असं ती मला 10,000 माणशी की पे तिने ते गौतमी पाटीलने तुम्हाला काहीतरी मदत केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याला गौतमी पाटील यांच्याशी भेट होते नाही? मिसेस भांड्याला भांड राखते, आज भांडण उकलं मिसेस ऐकत. थोडी ड्रिंकिंग करू मी बोलतो, तोंडावर बोलतो मागे बोलतो. अच्छा अच्छा. तुमचं हे विभक्त किती 20 वर्षापूर्वी झालेलं आहे? तुम्ही एकमेकांपासून झाले. गौतमी पाटीलचा कधी फोन वगैरे येतो का आपल्याला? नाही, फोन येतो नंबर बदल नाही कॉन्टॅक्ट करू शकू. अच्छा अच्छा. बरोबर ना, आपण आपण माझ्याकडे कॉन्टॅक्ट मी फोन करू. बरं बरं, गौतमी पाटील कडनं आपण आमच्या माध्यमातून काय अपेक्षा करू इच्छित? दर महिन्याला आपल्याला 10,000 रुपये द्यावा. 10,000 माशी तुझी म्हणा. बरोबर, मुलगा असत ते मागितलं असत. अच्छा, मुलगी म्हणून ते बोल. तर गौतमीच्या वडिलांना तिची आठवण झाली आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भागत नसल्याचे ते सांगत आहे. आपल्या मुलीकडनं अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, गौतमीने दरमहा मदत केली तर फार बरं होईल.